सलग लागवड. चला तर आपण समजून घेऊया आपल्या भाजीपाल्याच्या बेडमध्ये सलग लागवड कशी करायची. पहिला मुद्दा, जागा. बेडमध्ये असलेल्या जागेची क्षमता वाढवूया. असलेल्या जागेत उंच आणि लहान भाजीपाला एकत्र लावूया, जसं की उंच भेंडी, त्याचबरोबर कमी उंची असणारे कोबी, मुळा. एकापेक्षा जास्त भाजीपाला लावून सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करूया. कोबीला जास्त सूर्यप्रकाश लागतो म्हणून कोबी भेंडीपासून काही अंतराने लावूया आणि मधल्या जागेत मुळा लावूयात. काही भाज्यांना थोडं ऊन, थोडी सावली आवडते. भेंडीच्या जवळ पालक लावूया, तिला थोडं ऊन, थोडी सावली आवडते. सलग लागवड करताना लक्षात घ्यायचा दुसरा मुद्दा, वेळ. काही भाज्या ठराविक ऋतूत येतात. कोबी, फ्लावर, पालेभाज्या हिवाळ्यात चांगल्या येतात. आपल्याकडे हिवाळ्याचा जो वेळ आहे त्याचा पुरेपूर उपयोग करूया. वेगवेगळ्या कालावधीत येणारा भाजीपाला एकाच बेडमध्ये लावूया, जसं की 9 महिने चालणाऱ्या भेंडीसोबत 2.5 महिन्यांनी निघणारा कोबी, त्यातच 6 महिन्यांनी खायला येणारा मुळा आणि 1 महिन्यात मिळणारी पालक. लवकर वाढणारी भाजी यात आंतरपीक म्हणून जोडूया. 2.5 महिन्यांनी कोबी येतो तर मेथी आपल्याला 20 दिवसात मिळते. कोबीच्या मध्ये लवकर येणारी मेथी लावूया. काही भाज्यांची रोपं करून वेळ वाचवूयात. कोबीची रोपं नर्सरीत करून नंतर बेडमध्ये लावूया. तोपर्यंत बेडमधून आपण दुसरा भाजीपाला घेऊ शकतो. तिसरा मुद्दा, सतत उत्पन्न. सतत उत्पन्न मिळवण्यासाठी कशी लागवड करायची? वर्षभर चालणारी भेंडी लावली तर आपल्याला त्यापासून जास्त वेळा भाजी मिळेल. त्याचबरोबर पालक. पालक लावली आणि त्याची छाटणी करत राहिलो तर 3 वेळा आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. सतत उत्पन्न मिळवण्यासाठी एकाच पिकाची ठराविक वेळेनंतर परत लागवड करूया. सलग लागवडीचं आपण उदाहरण बघूया. अपर्णा ताईंच्या बेडमध्ये आता 2 महिन्यांची भेंडी आहे. कीड नियंत्रण करण्यासाठी रंग म्हणून त्यांनी झेंडू आणि सुवास म्हणून तुळस लावलेली आहे. त्यांच्या नर्सरीत आता आपण कोबीची रोपं करायला टाकूया. आता कोबीची रोपं, त्याचबरोबर मुळा, मेथी आणि पालक लावूया. 20 दिवसांनी आपल्याला मेथी मिळेल. पस्तीस दिवसांनी पहिली छाटणी केलेला पालक काढायला येईल. त्याचवेळी दुसऱ्यांदा कोबी लावण्यासाठी कोबीची रोपं तयार करायला टाकूया. 40 दिवसांनी मुळा काढला. 45 दिवसांनी छाटलेला दुसरा पालक काढला. आणि ह्याचबरोबर आपल्याला वेळोवेळी भेंडी सुद्धा मिळत आहे. 55 दिवसांनी पहिला कोबी काढला. पहिला कोबी काढून झाल्यावर नर्सरीत तयार झालेलं कोबीचं रोप लावलं, त्याबरोबर मेथी, मुळा परत लावला. सत्तर दिवसांनी पालक आपण सगळा काढून टाकला. काढलेल्या पालकाच्या जागी दुसऱ्यांदा परत पालक लावला. अशा प्रकारे परत आपल्याला मेथी, मुळा, पालक, भेंडी, कोबी ह्याचं सतत उत्पन्न मिळत राहील.